या ठिकाणी राणा दाम्पत्यावर शिवसैनिकांची नजर असल्याची ही माहिती समोर येते आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर शिवसैनिकांचा पहारा असल्याची माहिती समोर येते आहे। आताची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर शिवसैनिकांचा पहारा आहे। सीएसएमटी दादर स्टेशनवर शिवसैनिकांची करडी नजर असल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणामध्ये वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। राणा दाम्पत्यावर आता शिवसैनिकांची करडी नजर आहे। मुंबईतील जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे त्या सगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी पहारा दिल्याची माहिती समोर येते आहे। जरी राणा दाम्पत्य गनिमी काव्याने मुंबईत दाखल झालं असलं तरी देखील शिवसैनिकांची मात्र त्याच्यावर नजर आहे आणि शिवसैनिक हे मातोश्रीच्या बाहेर मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। एकीकडे राणा दाम्पत्यानं 22 तारखेला संध्याकाळी म्हणजेच आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असल्याचं सांगितलं होतं, पण ते मध्यरात्रीच तिथून निघाले आणि आज दाखल झाले सकाळी सकाळी अशी माहिती समोर येते आहे। आणि त्याचबरोबर शिवसैनिक सुद्धा सतर्क झाल्याची माहिती आहे। शिवसैनिकांची या दाम्पत्यावर करडी नजर आहे आणि महत्त्वाचे रेल्वे स्टेशनवर ते पहारा देत असल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश बागल हे आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत। महेश, काय सांगाल, हे प्रकरण इंटरेस्टिंग मोडवर आलेलं आहे असं म्हणावं लागेल, कारण राणा दाम्पत्य गनिमी काव्यानं मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे शिवसेना सतर्क झाली आहे। नक्कीच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर येऊन आम्ही हनुमान चालीसा बोलणार आहोत असं नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी म्हटलेलं होतं व त्यानुसार त्यांनी मुंबईत दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। एकंदरीत पाहता नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणू नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र गनिमी काव्याने हे दोन्ही दाम्पत्य मुंबईत दाखल झालेले आहेत याची माहिती मिळताच मुंबईतल्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर शिवसैनिकांनी जाऊन पाहणी केलेली आहे। मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राणा दाम्पत्य जे आहे ते मुंबई विमानतळावर दाखल झालेलं आहे सकाळी आणि आताची सध्याची घडी परिस्थिती आता अशी आहे की मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमलेली आहे, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून एक रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। निश्चितच महेश, मात्र एक म्हणावं लागेल की राणा दाम्पत्यानं शिवसेना असेल किंवा पोलिसांना गुंगारा दिलाय आणि ते सकाळी सकाळीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, याविषयी काय सांगाल? त्याचबरोबर त्यांचे समर्थक सुद्धा मुंबईत असल्याचा दावा कार्यकर्ते करतायत। नक्कीच, मुंबईतली परिस्थिती पाहता शिवसैनिक सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत, मातोश्रीच्या बाहेर त्यांनी गर्दी केलेली आहे। मात्र राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थकही आता रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि अशातच कुठलीही अप्रिय घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते। महेश, मात्र आणखी एक महत्वाची बातमी समोर येते म्हणजे आपण या ठिकाणी महत्वाचे जे रेल्वे स्टेशन्स आहे मुंबईतले ते तर बघतोच आहोत, त्याचबरोबर मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय आणि मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आल्याची माहिती आज सकाळीच आली होती, याविषयी काय सांगाल? नक्कीच, गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि मुंबईत खास करून मोठमोठे वाद निर्माण झालेले आहेत, मग ते मशिदीतील भोंगे असतील किंवा हनुमान चालीसावरून झालेले वाद असतील। यातच आता राणा दाम्पत्य जे आहे त्यांनी मुंबईत येऊन मातोश्री समोर आम्ही हनुमान चालीसा म्हणू असं वक्तव्य केलं होतं व त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं हे चॅलेंज स्वीकारलेलं होतं, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतलं वातावरण हे तापलेलं होतं आणि आता राणा दाम्पत्य जर मुंबईत आलेलं आहे आणि ते जर मातोश्रीपर्यंत जाण्यामध्ये यशस्वी होत असेल तर एक वेगळीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच महेश, मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, राणा दाम्पत्यानं सांगितलं होतं की आज निघणार म्हणजे 22 तारखेला निघणार आणि 23 तारखेला ते हनुमान चालीसा पठण करतील मातोश्रीच्या बाहेर, मात्र परिस्थिती काही वेगळीच दिसतेय। हे जे दाम्पत्य आहे आज सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे, तर पुढचा जो कार्यक्रम आहे हनुमान चालीसा पठणचा त्याच्यामध्ये काही बदल झालेत का, याविषयी काही माहिती मिळतीय? राणा दाम्पत्य आहे यांनी सुरुवातीपासूनच म्हटलेलं होतं की आम्ही मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहोत, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं होतं व त्यानंतर सुद्धा ते मुंबईत दाखल होतील असं सांगितलं होतं आणि आता मुंबईत ते दाखल झाल्याची माहिती मिळते। एकंदरीत पाहता राणा दाम्पत्य जे आहे त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा आता काही ठिकाणी जमण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणामध्ये उत्सुकता वाढतीय, अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता वाढलेली आहे कारण वेगवेगळ्या घडामोडी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे मातोश्री समोरची जी दृश्य आपल्या समोर येत आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं जे शिवसैनिक आहेत महिला शिवसैनिक असतील किंवा पुरुष शिवसैनिक हे मोठ्या संख्येनं तिथं जमायला सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळतं, याविषयी काय सांगाल?
मातोश्री बाहेरची परिस्थिती सध्या अशी आहे की त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मातोश्रीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पोलिसांनी एक रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे. आणि जर शिवसैनिकांबद्दल बोलायचं झालं तर टप्प्याटप्प्याने आता शिवसैनिकांची संख्या जी आहे ती सुद्धा मातोश्री बाहेर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. राणा दाम्पत्य कुठे आहे त्याचाही शोध घेण्याचा शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. त्यानुसार त्यांनी काही ठिकाणी जाऊन रेल्वे स्थानकांवर जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे.